हेलो फ्रेंड्स, नमस्कार। मी शिवाय दिलीप खोडके आपल्या शीट्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते। तर आज आपण एक आसन शिकणार आहोत, त्याचं नाव आहे भुजंगासन। त्याला इंग्लिशमध्ये कोबरा पोज ही म्हणतात। आपल्या शरीराचा आकार एका सापासारखं होतं, त्याच्यामुळे त्याला कोबरा पोज ही बोलतात किंवा भुजंग म्हणजे ही साप मराठीमध्येही आपण सापच बोलतो। सो आपण आज ते शिकणार आहोत। तर त्याचे फायदे काय आहेत सर्वप्रथम मी ते तुम्हाला सांगून देईन। तर आपला जो स्पायनल कॉर्ड आहे, आपला जो पाठीचा कणा आहे, तो त्याची स्ट्रेंथ वाढायला मदत होते आणि तो लवचिक राहायला त्याच्यामुळे मदत होते। त्याचे खूप सारे म्हणजे मल्टिपल आपण म्हणजे काउंट पण नाही करता येणार, काउंटलेस असे आपल्याला फायदे त्याच्यामुळे मिळतात। तर त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला आपली चेस्ट आपली मोकळी होते, चेस्ट आपली एक्सपांड होते, त्याचप्रमाणे आपलं हार्ट नीट मदत करतं, नीट फंक्शन व्हायला मदत करतं, त्याचप्रमाणे आपल्या लंग्स किंवा जेही काही आहे आपलं कोर, आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत, पोटाच्या आतले जे स्नायू आहेत, तर तेही त्यांची स्ट्रेंथ वाढायला ह्या आसनामुळे मदत होते। त्याच्यामुळे म्हणजे हे सगळं याच्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं आणि हे सगळे खूप सारे असे याचे फायदे आहेत। तर आपण आज ते आसन शिकूया। तर चला सुरू करूया कोबरा पोज म्हणजेच भुजंगासन। तर सुरू करूया आपलं आजचं आसन। आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे विपरीत शयन स्थितीमध्ये, पोटावर झोपायचं आहे। तर तुम्ही जर सरळ झोपलेले असाल पाठीवर, तर आपण फक्त पोटावर स्लाइड होऊन आपल्याला जायचं आहे विपरीत शयन स्थितीमध्ये। अदरवाइज जर तुम्ही बसलेले असाल तर आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे विपरीत शयन स्थितीमध्ये। लक्षात ठेवायचं आपल्याला जे आपले पाय आहेत, बोट आहेत, ते बाहेरच्या दिशेला असतील आणि आपला जो फेस आहे तो चिन्हवर असेल आणि आपले जे तळहात आहे ते छातीजवळ ठेवायचे आहे आणि हळूवारपणे आपल्याला श्वास घेत उठायचं आहे। आपली जी पाठ आहे ती थोडीशी वेळ होईल आणि एकतर समोर बघायचं अदरवाईज आपण जर आपल्याला हे इझिली होत असेल तर आणखी एक थोडस वाढवायचं आहे आपल्याला काही दिवसांनंतर, काही काळानंतर। अजिबात घाई नाहीये, जितकं जसं पॉसिबल होईल तसं करायचं आहे। तर आपले जे हात आहेत आपण चेस्ट जवळ ठेवले होते छातीजवळ, ते आपल्याला घेऊन यायचे शोल्डर जवळ आणि आपल्याला घेऊन जायचे आपली बॉडी पुन्हावर छातीपासून। ट्राय करायचं आहे आपल्याला हात स्ट्रेट करायचे आणि छाती एक्सपांड करायची, त्याला फुलवायची, पुन्हा आपल्याला जमत असेल तर नजर समोर ठेवायची छताकडे। तर जितकं आपण आपल्या बॉडीला म्हणजे बॉडी आपलं जितकं सहन करेल तेवढंच करायचं, अगदी अधिक करायचं नाहीये। मी क्लासेसमध्ये तसंच सांगत असते, प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षमतेनुसार करायचे असतात आसन। तर जितकं आपण करू त्याप्रमाणे आपल्याला आपलं स्पाईनवर जास्त ताण येईल, आपल्याला आपल्या पोटावर ताण येईल, आपल्या पायांवर, आपल्या हातांवर, तसंच मानेवरही ताण येईल। तर जितक्या भागावर आपल्याला ताण येतो तितके भाग आपले सर्व खूप छान फंक्शन करायला रेडी होतात। सो हे आहे भुजंगासन। या आसनामध्ये आपल्याला 5 ते 10 श्वासांपर्यंत थांबायचं, थोडेसे वाढवले तरी चालतील, त्याचे फायदे खूप आहेत। सोडताना हळूवारपणे तुझा सोडायचा तर आशा करते मी आज शिकवलेलं आसन तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे। आपण असेच खूप सारे आसन नेहमी मी रोज घेत असते, फक्त एक आसन करून तो इफेक्ट नाही होत, खूप एक असं पूर्ण आपण सर्व आसनांचा एक संच मिळून तो आपण रेग्युलर करत असतो। म्हणजे माझ्या क्लासेसही सुरू असतात, जसं मी तुम्हाला काही वेळ आधी सांगत होती, तर माझ्या क्लासेसही सुरू असतात आणि आता न्यू इयर येतं आहे। जर न्यू इयरपासून मी तुम्हाला म्हणजे सांगेल असं नाही की माझ्याचकडे, बट स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या, थोडंसं 1-2 तास स्वतःसाठी रोजचे डेली काढा आणि स्वतःचं मेटाबॉलिझम सुधारा, स्वतःचं बॉडी शेपिंगसाठी किंवा असे खूप सारे काही असतात तर त्याच्यासाठी आपण क्लासेस जॉईन करू शकतात। माझाही क्लास सुरू आहे ऑनलाईन, फक्त सकाळी उठायचं आहे, ब्रश करायचा, टॉयलेटला जायचं आणि फोनसमोर येऊन बसायचं, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकी मी करून घेते पूर्ण। सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल क्लास लावण्यामध्ये
तर खाली माझा नंबर आहे, तुम्हाला पुढच्या डिटेल्स मी मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, त्यावरून मी तुम्हाला माझ्या पुढच्या डिटेल्स देईल. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही स्वतःकडे नक्कीच लक्ष द्याल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कोणाला याची गरज असेल तर सबस्क्राईब शेअर करा आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.